खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहत या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या कॉमन इन्फ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट अर्थात सीईटीपीच्या परिसरामध्ये एअर मॉनिटरिंग युनिटचा शुभारंभ दिनांक 16 ऑक्टोबर रोजी राज्याचे उद्योग मंत्री आमदार सुभाषराव देसाई यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती सीईटीपीचे चेअरमन डॉक्टर सतीश वाघ यांनी दिली आहे. गेल्या काही वर्षांपासून जिल्हा प्रशासनाकडे लोटे परिसरामध्ये वायू प्रदूषण होत असल्याच्या वारंवार तक्रारी केल्या जात होत्या आणि याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने डॉक्टर सतीश वाघ यांना यावरती उपाययोजना करण्यासाठी विनंती केली होती. याच विनंतीला मान देऊन डॉक्टर सतीश वाघ यांनी सीईटीपीच्या परिसरामध्ये एअर मॉनिटरिंग युनिट बसवण्याचं काम पूर्ण केलं आहे आणि आता याचा लोकार्पण सोहळा दिनांक 16 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. या संपूर्ण उपक्रमाविषयी डॉक्टर सतीश वाघ यांनी मॅक्स मराठीशी संवाद साधताना माहिती दिली ती आपण पाहूयात. मी सतीश वाघ, चेअरमन लोटे कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट. बऱ्याच दिवसापासून लोटे एमआयडीसीमध्ये एअरच्या संदर्भात तक्रारी कलेक्टर श्री लक्ष्मीनारायण मिश्राजी व मोहित कुमार गर्ग सुपरिटेंडंट ऑफ पोलीस यांच्याकडे जात होत्या. त्यांनी दिलेल्या आणि केलेल्या विनंतीला मान देऊन आम्ही सीईटीपी येथे एअर मॉनिटरिंग युनिट अल्फा लॅबल जर्मनीहून आणून त्याचं इन्स्टॉलेशन केलं आहे व त्याचा इनॉग्रेशनसाठी माननीय उद्योगमंत्री श्री सुभाषजी देसाई 16 तारखेला लोटे एमआयडीसीमध्ये येत आहेत व सकाळी 10 वाजता या एअर मॉनिटरिंग युनिटचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल. हे उद्घाटन झाल्यानंतर प्रत्येक सामान्य माणूस या एरियामध्ये जी काही एअर आहे त्याचं पूर्ण विश्लेषण या एअर मॉनिटरिंग युनिटमध्ये बघू शकतो व त्यामुळे बरेचसे गैरसमज जे आहेत ते नक्की दूर होण्यास याची मदत होईल व त्यामुळे एक चांगलं वातावरण या लोटे एमआयडीसीमध्ये तयार होईल व नवीन इंडस्ट्री येण्याच्या संदर्भात प्रयत्न होतील व मला खात्री आहे की नवीन इंडस्ट्री ॲडिशनल लोटे येथे येईल व त्यामुळे सर्वांना रोजगार व सरकारला एक रेव्हेन्यू चांगल्या प्रमाणामध्ये उपलब्ध होईल. धन्यवाद.